मशीन असतात सो बरं, त्याच्यामध्ये कसं असतं की आमचं पार्ले ग्रुपचं एक CSR जी कंपनी आहे, पार्ले वर्ल्ड वाईड फाउंडेशन, त्याच्यातून मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्यावेळी आम्ही हे करतो स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम त्याच्यातलं आहे. त्याच्यामध्ये काय असतं, जर ग्रॅज्युएट जरी मुलगा आला ना तरी त्याला काही येत नाही. आणि ही संकल्पना याच्यातून आली की बाबा पोरं गरीब असतात, एज्युकेशन घेऊ शकत नाही, मग आम्ही 20-20 म्हणजे 1-to-1 संभाषण असायला पाहिजे इन्स्ट्रक्टरसोबत. 30-40 लोक येते तर जास्त होतं, 20 ची बॅच चालू. हां, तर त्याच्यामध्ये 2-2 महिन्याची असते. 2 महिन्याच्यानंतर मुलाला सर्टिफिकेट मशीन, ब्रँडिंग मशीन, BMC CMC मशीन चालू करतात, इंट्रोडक्शन. मग त्या मुलाला 6 महिने ट्रेनिंग म्हणून ठेवतात, त्याच्यानंतर परमानंट घेतो. तर तुमच्यामधले वोट करू हुशार पोरं वगैरे असतील ते आदिवासी, त्यांची अशी एक लिस्ट बनवा. एका गावाची नसेल बनवत तर 2-3 गाव मिळून बनवा आणि पाठवा. केवळ त्यांच्यासाठी आम्ही प्रोग्राम चालू करू. पण ती 10वी आणि 12वी पुढे शिकायला नाही पाहिजे, कारण नॉर्मली काय नंतर शिकली तर चालेल. नाही पण नोकरी करतील ना, त्याच्यानंतर एज्युकेशन करून तिथेच राहतील ते, मग ते कुठे जात नाही. कारण काय म्हणजे ते एज्युकेशन झाल्यानंतर ते पुढचं कंटिन्यू.